कशा लिहिल्या आहेत ते समजावून घेऊया। चित्रात दाखवलेले संख्या चौकटीत कशा प्रकारे लिहिले आहेत ते आधी आपण समजून घेऊया। तुमच्या समोर एक चौकट आखलेली आहे। या चौकटीमध्ये सगळ्यात वरच्या रकान्यात दशक आणि एकक लिहिलेले आहेत। त्यानंतरचा दुसरा रकाना आहे, याच्यामध्ये काही वस्तूंची चित्र दाखवलेली आहेत। तिसरा जो रकाना आहे, याच्यामध्ये संख्या लिहिलेली आहे। आणि चौथा जो रकाना आहे, याच्यामध्ये हीच संख्या अक्षरी लिहिलेली आहे। चला आधी ही चौकट समजावून घेऊया। ही आहे एककाची चौकट आणि ही आहे दशकाची चौकट। एकक म्हणजे सुट्या वस्तू। इथे किती आपल्याला खोके दाखवली आहेत बघा बरं, दोन, आणि म्हणून इथे आपण लिहायचे आहेत दोन। इकडच्या बाजूला आता एक गट दाखवलेला आहे दशकाचा, मी तुम्हाला मोजून दाखवते। एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि हा आहे दहा। दहा एकक म्हणजे एक दशक। दहा एकक मिळून तयार होतो एक दशक, किंवा दहा एककाचा एक गट तयार होतो त्याला आपण म्हणतो दशक। तर इथे दहाचा एक गट मिळून तयार झालेला आहे म्हणून आपण इथे एक लिहिलेला आहे। हा दहाचा एक गट म्हणजे एक दशक। दोन दशक म्हणजे वीस, तीन दशक म्हणजे तीस, ह्या पद्धतीने। आता खाली जी संख्या आलेली आहे इचे वाचन आपण एक दशक दोन एकक म्हणजे बारा, आणि ते आपण खाली अंकात लिहिलेले आहे बारा।